खेरणे ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व कायम होता. त्याला मोडीत काढत भारतीय जनता पार्टीचा कमल फुलला असून सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विराजमान झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरपंच शैलेश माळी आणि उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सरपंच आणि उपसरपंचांचे अभिनंदन केले. दरम्यान यावेळी रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शिवाजी दुर्गे, प्रकाश खैरे, उपसरपंच राजेंद्र आत्माराम गोंधळी, सतीश तांबडे, के गोंधळी, के एन गोंधळी, प्रकाश खैरे, काशीनाथ माळी, बूथ अध्यक्ष रुपेश म्हात्रे, नायब तहसीलदार संभाजी शेलार, ग्रामसेविका प्रतिभा पुंडलिक वानखेडेकर, मंडलाधिकारी संतोष कचरे, बुधाजी माळी, भास्कर माळी, अनिल गोंधळी, प्रदीप माळी, चंद्रकांत गोंधळी, रमेश माळी, नरेश माळी, रोहिदास पाटील, शनिवार पाटील, अरविंद गोंधळी, नामदेव पाटील, वासुदेव फडके, अरुण माळी, बाळाराम माळी, दिनेश गोंधळी, ज्ञानदेव गोंधळी, रामा माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि असं काम करा गावातलं सगळ्यांच्याकडचं, म्हणजे विरोधी आहे का कोण आहे बघू नका, असं करा का पुढची 25 वर्ष आपण सत्ता भोगली पाहिजे. कामं आपल्या हातून झाली पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाची कामं आपण भागामध्ये करतो. आपल्या गावामध्ये सुद्धा अशी कित्येक कामं आपण दिलेली होती. पण गावाल्यांसाठी सांगतो कित्येक वेळेला आपला एनओसीच कोणी दिली नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपली कामं परत गेली. आणि म्हणून आता आपला सरपंच उपसरपंच आपली बॉडी आता आपली इथं उभा आहे, त्यामुळे आपण जेवढे काय आपण कामं करायला लागू तेवढी आपण कामं तुमच्या वतीनं आपण करू एवढं नक्की आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा सर्वांना ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आपल्या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वांना विसरू नका, त्यांना एकत्र घेऊन आपण कारभार या ग्रामपंचायत चालवा. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमदार प्रशांत साहेबांच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज, भारतीय जनता पार्टीचं. आज गिरणे ग्रामपंचायतचं सरपंच, उपसरपंच यांची निवडणूक पार पडली. आज बीजेपीचा झेंडा या खेरणे ग्रामपंचायतमध्ये लागलेला आहे आणि शेतकरी पक्षाची इथून नाईनाट झालेलाच आहे. 3 वार्डमध्ये आमची जी आघाडी होती सरपंचाची, ती आघाडी बघून जे शेतकरी पक्षवाले घरी पळून गेले,